ते बघा तिथं गाड्या पण आहे, कसं बनवलेलं आहे काय छान दिसतंय मित्रांनो. आणि इकडं बघू शकता तुम्ही, इकडं बसण्यासाठी आतमध्ये पार्क केलेलं आहे बघण्यासाठी. अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे मित्रांनो, ते लांबपर्यंत तुम्हाला बघू शकता, त्या तिकडे खूप लांबपर्यंत असं बनवलेलं आहे, पण खूप लांब आहे ती आणि वरती गाड्या, आणि अतिशय वाटतं की दुसऱ्या देशात आपण आलेलो आहे. तर बघा किती सुंदर आहे, आणि रात्रीच्याला तर अतिशय सुंदर इथं लाईटिंग बसवलेलं आहे, पूर्ण अशा लाईटिंगनी पण अतिशय सुंदर दिसतं मित्रांनो नाईटला. तर बघूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, कशा आहात? तर सगळं ठीक असेल अशा आशा करतो. तर मित्रांनो, खूप दिवस झालं व्हिडिओ आलेला नव्हता आपला, त्यामुळे म्हटलं काहीतरी टाकलं पाहिजे आणि तुम्हाला दाखवलं पाहिजे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे बारामती, पूर्ण बारामती आज मी तुम्हाला दाखवणार आहे कशी आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो मित्रांनो, पण मी प्रयत्न केले की कमीत कमी छोटा व्हिडिओ बनवण्याचा. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला. चला तर मित्रांनो जाऊया, आणि बारामतीचं पूर्ण MIDC पण तुम्हाला मी आज दाखवणार आहे कशी, आणि बारामती सिटी. तर चला मित्रांनो जाऊया, जे नवीन असतील अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला भेटू MIDC. तर मित्रांनो, आपण आता ही सुरुवात केलेली आहे MIDC पासून. MIDC काही मोठमोठ्या आणि मोजक्याच काही कंपन्या आहेत, त्या आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ही आपल्याला समोर दिसत आहे, ही फेरेरो कंपनी आहे, म्हणजेच फेरेरो म्हणजे चॉकलेट कंपनी. तुम्ही नाव तर कधी ऐकले असेल, तर ही फेरेरो चॉकलेट कंपनी आहे. किंडर जॉय इथे चॉकलेट बनलं जातं मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही कशी मोठी आहे, खूप जवळपास 100-150 acres पसरलेली कंपनी आहे. आणि हे बारामतीचे रोड तर तुम्ही बघू शकता कसे आहेत, मोठे मोठे बिल्डिंग. आणि हे समोर ते आता ही प्याजो कंपनी आहे मित्रांनो. प्याजोच्या हे जे गाड्या लागलेल्या आहेत रोडच्या कडेला, पूर्ण रिक्षा भरण्यासाठी आलेले आहेत, त्याचीच गर्दी आहे मित्रांनो पूर्ण. आणि तुम्ही बघू शकता दुसरेही रोडच्या कडेला सगळं लाईटी वगैरे, आणि हो काही प्याजोचं गेट आहे तिसऱ्या नंबरचं. बारामती नाव काढा एवढं कमीच आहे मित्रांनो, कारण बारामती खूप अशी काय म्हणता येईल त्याला की पॉप्युलर झालेली आहे, कारण तिथल्या MIDC लोकांना खूप रोजगार वाढला आणि त्यामुळेच सर्व असं हा काही बघू शकता. CNG पेट्रोल पंप पण इथं आहे, त्याच्याच बाजूला मोठ्या कंपन्या बी आहेत पाठीमागे.
मित्रांनो, ही आहे रिलायन्स मॉल आणि झोडिओ, सर्व काही इथं झालेलं आहे मित्रांनो. त्यामुळेच बारामती आणि इथले रस्ते बघू शकता, प्रत्येक रस्त्याच्या कड्याने झाडे लावलेले आहेत आणि त्यामुळे अजून बारामतीची शोभा वाढवण्याचे काम ही झाडं करतात. मुलांना खेळायला वगैरे इथं बनवलेलं आहे. इथं रेगिस्तानमधली माती पण आणून टाकलेली आहे आणि इथं व्यायामासाठी मुलांना खेळण्यासाठी पण खूप व्यवस्था केलेली आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता जसं फुटपाथ बनवलं आहे, तर बसवण्यासाठी पण सुविधा केलेलं आहे. अतिशय खूप अशी मस्त बारामती आहे मित्रांनो. माझ्या पाठीमागे बघू शकता काही मुले तिथे खेळत पण आहेत आणि आपण आता पुढे जाऊन तुम्हाला अजून दाखवतो काय काय खूप छान अशी बारामती दादांनी केलेलं आहे. तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण व्हिडिओ थोडासा मोठा होईल मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ बघा, मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, चला पुढे जाऊन बघूया कसं आहे. रेगिस्तानमधून माती आणलेली मित्रांनो, पाठीमागे कुत्रा बसला दिसतोय त्याच्यामध्ये. चला पुढे जाऊन अजून बघूया कसं आहे. बारामतीच्या रोडच्या कडेने मित्रांनो आपल्याला अशी जी प्रत्येक झाडांना कलर दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी, ही जी तुम्हाला फुटपाथ दिसत आहेत, असा एकही फुटपाथ तुम्हाला खराब दिसणार नाही, सर्व स्वच्छता केलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही कसं आहेत.
मित्रांनो ते बघा तिथं गाड्या पण आहे, कसं बनवलेलं आहे काय छान दिसतंय मित्रांनो. आणि इकडं बघू शकता तुम्ही, इकडं बसण्यासाठी आतमध्ये पार्क केलेलं आहे बघण्यासाठी. अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे मित्रांनो, ते लांबपर्यंत तुम्हाला बघू शकता, त्या तिकडे खूप लांबपर्यंत असं बनवलेलं आहे, पण खूप लांब आहे ती आणि वरती गाड्या. आणि अतिशय वाटतं की दुसऱ्या देशात आपण आलेलो आहे. तर बघा किती सुंदर आहे. आणि रात्रीच्याला तर अतिशय सुंदर इथं लाईटिंग बसवलेल्या आहेत, पूर्ण अशा लाईटिंगनी पण अतिशय सुंदर दिसतं मित्रांनो नाईटला. तर बघूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधी दाखवेल तुम्हाला मी. लसे उभारलेलं नाट्यगृह अतिशय खूप सुंदर असं वाटतंय, दुसऱ्या देशात आलो आपण. काय सुंदर केलंय बघू शकता माझ्या पाठीमागे नाट्यगृह असं उभारलेलं, खूप मोठं 3 मजली नाट्यगृह आहे. आणि समोरच्याकडे पार्क बनवलेलं आहे, तुम्हाला बघा ते दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि आता काय बोलायचं मित्रांनो, बारामती अशा लेवलला नेऊन ठेवले की दादाचं कौतुक करावं एवढं कमीच आहे मित्रांनो. अतिशय सुंदर हो का बघू शकता, झाडे वगैरे पण छोटी छोटी लावलेली आहेत, काही दिवसांनी मोठे झाले अजून सुंदर दिसेल बघू शकता. अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला मित्रांनो मी, अजून खूप बघण्यासारखे आहे पण व्हिडिओत आपण एवढा मोठा होईल त्यामुळे दाखवलेलं नाही. तर बघू शकता हे बघा लहान मुलांना खेळण्यासाठी पण इथं पार्क बनवलेला आहे, आतमध्ये पण खेळण्यासाठी आहे. पण बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जमलं कधी तर तुम्हाला दाखवून. अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र.